मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्याला जाणून घ्यायचं आहे जिल्हा परिषद स्तरावर गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबतची जी काही कार्यवाही माहे जुलै 2018 अखेर झाली होती त्याबद्दलचा जिल्हा परिषदेचा तपशील आहे. तर आपण जाणून घेऊया. शिक्षण विभागाचे आहेत संवर्ग दिलेला आहे. सरळ सेवेने मंजूर पदं किती आहेत, भरलेली पदं किती आहेत, रिक्त पदं किती आहेत ते दिलेलं आहे. तर पदोन्नतीने मंजूर पदं किती आहेत, भरलेली पदं किती आहेत आणि रिक्त पदं किती आहेत याबद्दल माहिती आहे. त्याचबरोबर यापूर्वी लगतची पदोन्नती समितीची बैठक घेण्याची दिनांक आणि बैठक घेतलेल्या नसल्यास त्यांची कारणे 2 आणि स्तंभ क्रमांक 9 नुसार भरण्यात आलेली रिक्त पदे असं संपूर्ण माहिती आहे. ही जाणून घ्यायचं आहे आपल्याला. शिक्षण विभागाशी संबंधित माहिती आहे. शिक्षण विस्तार अधिकारी वरिष्ठ 50%, मंजूर पदं 19 आहेत, भरलेली पदं 25 आहेत, तर रिक्त पदं -6 मध्ये आहेत. मंजूर पदं 10, तर पदोन्नतीनं भरले 29 नाही आणि रिक्त पदं 10 आहेत. तर शिक्षण विस्तार अधिकारी वरिष्ठ 25%, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा प्रमाणे मंजूर पदं 9 आहेत, तर भरलेली काही नाही आणि रिक्त पदं 9 ला 9 आहेत. सरळ सेवेसाठी पदोन्नतीसाठी 0 आहेत. शिक्षण विस्तार अधिकारी कनिष्ठ पदोन्नती, तर मंजूर पदं पदोन्नतीसाठी 7 आहेत, परंतु भरलेली पदोन्नतीने 1 पद आहे आणि रिक्त 6 आहेत. केंद्रप्रमुख मंजूर पदं सरळ सेवेसाठी 51 आहेत आणि रिक्त पदं 51 ला 51 आहेत. पदोन्नती मंजूर पदे 38, तर भरलेली पदे 48 आणि रिक्त पदे -10 मध्ये आहेत, अतिरिक्त आहेत. केंद्रप्रमुख मर्यादित स्पर्धा परीक्षा सरळ सेवा भरती मंजूर पदं 38, तर रिक्त पदं 38 ला 38 आहेत आणि पदोन्नतीने कोणतेही पद भरलेलं नाही. प्राथमिक शारीरिक शिक्षण प्राथमिक शाळाचे मुख्याध्यापक, तर मंजूर पदं इथे 0 दाखवलेले आहे आणि मंजूर पदं आहेत 599 पदोन्नतीसाठी आणि पदोन्नती 545 54 माया आहेत इथे रिक्त पदोन्नतीकरता. प्राथमिक शिक्षक दिनांक 1/1/2018 संच मान्यतेनुसार प्राथमिक शिक्षकांची जी सरळ सेवेने भरावायची पदं आहेत ती आहेत 8,729, भरलेली पदं आहेत 7,593, तर रिक्त पदं आहेत 1,136, यामध्ये पदोन्नती दाखवलेली नाही. तर माहे जिल्हे 2018 अखेरचा आहे. अराजपत्रित पदोन्नतीने 3 आहेत, 1 भरलेली आहे, 2 रिक्त आहेत. माध्यमिक शिक्षक 153 सरळ सेवेने भरायचे आहेत, मंजूर 224 भरलेली आहेत आणि 1 - 71 अतिरिक्त आहेत. मंजूर पदापैकी 153 पदोन्नती जे मंजूर आहेत, 157 पदोन्नती इथे मायनसमध्ये आहे. शारीरिक शिक्षण 55 सरळ सेवेचं आहे, मंजूर पदं 55, भरलेली पदं 46, तर रिक्त पदं 9 आहेत, पदोन्नतीचा इथे काही प्रश्न नाही. चित्रकला शिक्षक मंजूर पदं 55, भरलेली पदं 32 आणि 23 रिक्त आहेत. तर हस्तकला शिक्षक 55 पदं मंजूर आहेत, 21 भरलेली आहेत, 34 शिक्षक आहेत. तर सर्वसाधारण जर या जिल्हा परिषदचा आपण विचार केला तर 9,164 पदं ही सरळ सेवेने भरण्याकरता मंजूर आहेत, त्यापैकी 7,941 पदं ही ऑलरेडी भरलेली आहेत, तर 1,223 पदं ही रिक्त आहेत. यामध्ये शिक्षण विस्तार अधिकाऱ्यापासून हस्तकला शिक्षकापर्यंत सर्व पदं इथे समाविष्ट आहेत. तर पदोन्नतीचा विचार जर केला तर मंजूर पदं 810 पदोन्नतीसाठी आहेत, त्यामध्ये 752 पदं भरलेली आहेत आणि 58 रिक्त आहेत. तर काही जे पदं आहेत ते सदर पद व्यपगत करण्यात आलेलं आहे इथे म्हटलेलं आहे. इथे जे 22 पैकी 18 मुख्याध्यापक अभाविक केंद्र प्रमुख पदावर कार्यरत आहेत, तर वेगळ्या इथे सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. तर आपण बघू शकता शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्या स्वाक्षरी जी काही स्वाक्षरी आहे त्यांच्या स्वाक्षरी निश्चित हे पत्र आहे आणि हा जो तपशील आहे तो माहे जुलै 2018 अखेरचा आहे. तर नेमकी जिल्हा परिषद कोणती आहे हे अद्याप आपल्याला माहीत झालेलं नाही, परंतु माहिती प्राप्त झाल्यामुळे तू आपल्यासोबत ती शेअर केली आहे. नेमकी जिल्हा परिषद आपल्याला माहीत झाल्याच्या नंतर या व्हिडिओचा जो काही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये आम्ही आपल्याला कळवूच की जिल्हा परिषद नेमकी कोणती आहे. तत्पूर्वी ज्या जिल्हा परिषदेची ही माहिती असेल ती माहिती माहे जुलै 2018 अखेरची आहे आणि शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्या स्वाक्षरीनिशी ही माहिती आहे. तर जवळपास या पूर्ण जिल्हा परिषदेचे शिक्षण विभाग आहे त्यांची संपूर्ण माहिती आहे. रिक्त पदाचा तपशील, सरळ सेवा आणि पदोन्नती आपल्यासोबत ही माहिती शेअर केली आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.